गाइज गुड मॉर्निंग वेलकम बैक टू माय चैनल ज्याचं नाव आहे रुद्रज मामा 28। तर रुद्र सकाळ सकाळ उठला आज 6 वाजता माझ्यासोबतच उठला आणि तेव्हापासून बिचारा खेळतो आहे थोडासा रडतो आहे पण आज मस्त रिस्पॉन्स दिला त्यांनी छानपैकी खेळत होता। सगळे देव देवारातून बाहेर काढले वगैरे सर्व घंटी वगैरे तोडली तर इथं मी ब्लँकेट आणि गोधडी उन्हात ठेवले ऊन दाखवले आणि रुद्रची खेळली बघा तर सकाळपासून असंच खेळवते सायकलवर बसवते तर माझं सर्व आवडलं आहे। तर आता मी जॉबला निघते तर चला आता आणि हा रुद्र बघा रुद्र तर गाईज आज एवढी थंडी लागते ना की बापरे खिडक्या वगैरे सर्व ओपन केल्या आणि उन्हामध्ये बसले मग अशी उन्हामध्ये चालत सुद्धा होते मी आणि बघा ह्याला पण थंडी लागायला लागले हा एवढा म्हणजे ना किती थंडी असली तरी फॅन लावून बसायचा एसीमध्ये जाऊन बसायचा पण आता अक्षरशः त्याला सुद्धा फॅन नको झाले एसी नको झाले एवढी थंडी लागते। आज खूप म्हणजे खूप थंडी लागते आणि आज सोनालीने गरम गरम मस्त मिसळ केलेली सर्वांसाठी तर आता मी मस्त मिसळ एन्जॉय केले तर चला भेटू थोड्या वेळामध्ये ऊन माझं एन्जॉय करते कारण की खूप म्हणजे खूपच थंडी लागते मला। तर इकडं मॅच लागले मॅच आहे तर गाईज दोन पार्सल आले दोन्ही मीच मागवलेत पण एक सोनालीचा एक माझा आहे। अरे हो म्हणजे सोनालीने पैसे दिलेत पण माझ्या अकाउंटवरून तिने हां बरं सोनालीच्या नवऱ्याने दिले पण माझ्या अकाउंटवरून मागवले तर त्याला दाखवते तुम्हाला काय मागवले सोनालीने दोन माझ्यासारखे टॉप मागवलेत आणि मी काय मागवले ते तुम्हाला दाखवते ठीक आहे। तर हा बघा मी खोटा तिल लावलाय कसं दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा मार्कल निरवलाय आणि मी निघे ना परमनंटली गोंदवणार सुद्धा आहे कधीपासून बोलते हे 2 वर्षापासून पण वेल कधी आली नाही जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला कन्फर्म सांगेल मी चला पार्सल ओपन करूया गाय सोनालीला अनिव्हर्सरीचं गिफ्ट दिलेलं आहे आम्ही ड्रेस सोनाली सांगेल कसं आहे सोनू मोनू माझ्याकडे हा कलर नव्हता ना त्याच्यामुळे मी हा मागवलाय पण घालून बघील पहिले कसा दिसतोय मग तू अरे बापरे फॉल्टी पीस गाईज बघू शकता फॉल्टी पीस मी रिटर्न करते आता अजून आता आलाय सोनू मोनू तुझं कसा आहे ड्रेस सोनू मोनू दोन्ही सेमच आहेत फक्त कलर वेगळा आहे काय मॅडम नाही हा फक्त या दोन्हीतला म्हणतोय काय पॉल्टी नाही सोनाली नवऱ्याचं खूप प्रेम आहे तुझ्यावर म्हणून मग पॉल्टी कसा आला मग पॉल्टी कसा आला सोनू म्हणून घालून येतात जा लवकर हा बघा भाऊ 8 वर्षाचा आहे फोर्ड गाडी चालवत आहे भाऊची हवा सो हे गाईज तर मी घरी आलेली आहे आणि घरी येऊन घरी मी 6:15 आली माझी सर्व कामच करत बसली आज पूर्ण जिने पुसून घेतले आणि गॅलरी पुसून वगैरे घेतली त्यानंतर मग फरशी वगैरे पुसून घेतली कारण की सकाळी रुद्राचा आवाज येतोय तो त्याने खूप धिंगाणच घातलाय तर माझं जेवण पण आता कम्प्लीट झालंय आणि आज जेवायला मी फोडलेलं अंड्याचं कालवण केलंय आणि कालचं मटण आहे थोडंसं तेक आणि सकाळी मी बोंबील फ्राय करते भाकरीसाठी तर ते आहेत थोडेसे आणि भात केलाय म्हणजे ते बघा मी दिवा नाही लावला याच्या भीतीने कारण की ना चटका भेटला याला दिव्याला त्याने परवा दिवशी हात लावला आणि चांगलाच चटका भेटला त्याला त्याच्यामुळे मी दिवा लावला नाही आणि मग माझी आणि कसं आहे याला खाली ठेवला नाही तर माझे कामं होत नाही त्याच्यामुळे का खाली ठेवावंच लागतो कारण की आल्या तो येतो आणि नंतर आला की एकदम जायला मागत नाही मग आला की डायरेक्ट सकाळी तर याचे नाटकं बघा सगळ्या देवाराच्या येतून बघा गोमूत्र वगैरे काढला जसा मोठा होतोय ना बघा माझीच कुठेसा मी बघा दिवा वगैरे वरती ठेवला कारण की दिवा वगैरे घंटी वगैरे घंटीचं पूर्ण त्यांनी हे काढलंय ते बसवायला लागेल बघू शकता तो बघा गोमूत्र कसं कुठे
तर त्याची अशीच मस्ती चालले. तर ठीक आहे, तुम्हाला अंड्याचं घालून दाखवते. त्याआधी हे कांदे आणले होते ना, कांदे इतके खास नाही आहेत. स्वस्तमध्ये मी 150 रुपयाला 10 किलो आणले आणि एवढे खास नाही आहेत. त्यावरच्या त्याच्यामुळे ना पहिले संपून टाकावं लागते. तर व्यवस्थित त्याची सालं वगैरे व्यवस्थित ठेवून मी तर कांदेच लावत होती. त्यामध्ये त्याने शी केली, त्याच्यामुळे त्याला मी म्हणजे त्याची आंघोळ वगैरे पूर्ण करून टाकली. तर आता ते काम करून टाकते आणि आल्याला ना ब्लँकेट वगैरे धुवून टाकली. तर ब्लँकेट पण माझे 12 टाकायचे बाकी आहेत. तर पहिले तुम्हाला अंड्याचं कारण दाखवते, मग बाकीचे कामं करू. ठीक तर चला. तर गाईज बघू शकता काय नाटकं चाललीत. बघा काय करतोस रुद्रा, खाली दिसत असेल अगरबत्ती लावायचा स्टँड खाली. बघा आणि त्याला असं इथून घेतला तर तो रडायला लागतो, त्याच्यामुळे माझे कामं पण होत नाही. करायचं तरी काय काय करतोस रुद्रा तो तर चला त्याचे नाटकं असेच चालू राहतील. तर इथे गॅस ओटा वगैरे मी क्लीन करून घेतला आहे. मटण याच्यामध्ये गरम करायचं आहे, त्याच्यामुळे हा मी पातेला बाजूला काढून ठेवले. गरम गरम भात इथे झालं आहे माझं आणि हा माझा अंड्यांचा कावण. तर बघू शकता छानपैकी अशी तरी सुटले तेलाची. तर ना कॅमेरामध्ये व्यवस्थित दिसत नाही पण खूप खूप छान दिसते समोरून. असं नाही त्यांना खूप आवडतो कालवण असं. हां तर आता बघू शकता हे असं फोडलेलं अंड्याचं कालवण ना ह्यांना खूप आवडतो, त्याच्यामुळे त्यांच्यामुळे बनवायला लागतो. पर्सनली मला ना असं आवडत पण ठीक आहे. तर चला बाकीचे कामं करून घेऊ आपण. ठीक आहे तर गॅलरी पण आज धुतल्यात, दोन्ही गॅलरी मी धुतल्यात आज. एक मिनिट. तर ना आज दोन्ही गॅलरी मी येऊन एकदम स्वच्छ क्लीन केल्यात. नाही बोललं तरी ना 2-3 दिवसात मला रोज रोज नाही जमत. खरं सांगते रोज रोज बिलकुल जमत नाही. त्याची सायकलसुद्धा धुवून ठेवली, खूप खराब झाली. आणि मग मम्मी आहेत ना तर थोडं मला लाजाला झालं, कारण की खूप दिवसांनी मी व्हिडिओ स्टार्ट केली ना त्याच्यामुळे. तर पर्सनली ना मला ते नाही आवडत आणि जमतच नाही मेन, म्हणजे नाही आवडत काय बोलते, जमतच नाही मला हल्ली रोज रोज ते गॅलरी धुवा. त्याच्यामुळे ना 2-3 दिवसांनी करून टाकते. आणि ते बघा देवटी घाला कपड्यांचा खूप कंटाळा येतो खरंच मला येऊन सगळं करायला वगैरे. तर चला आणि बेडरूममधलं पण तुम्हाला दाखवते. कालपासून चादर तशी आहे, यांना सांगितलं मी की चादर ती फक्त टाकून घ्या. बघा तशीच्या तशीच आहे. ती सुद्धा आता मला करावी लागेल. आणि ते सगळे ब्लँकेट वगैरे ठेवले होते ना ते काढलेत. तर बाकी सर्व झाले. थोडंसं वरच्यावर असं हात मारायचा आहे, तो मारून घेते आता. तर अजूनही त्याची नाटकं बघा. जाऊ दे त्याचं, त्याला खेळू द्या, मी पटकन माझी कामं करून घेते. तर चला भेटू तुला घ्या. तर गाईज बघा रुद्र कसा आता खेळतोय. रुद्रा बघा 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 कुठे गेलतास, कुलदेवत कुठे नेलतेस तुम्ही, जेजुरीला ना. तर गाईज याने काय केला, देवारातला खंडोबाची मूर्ती आहे ना कुलदेवतांची, ती मूर्ती फ्रीजच्या किनाऱ्याला. मी बोलू देव इथं कसे काय आले, तर या देवांनी तिथे देव नेले ते बदमाश. तर हा गाडीचा आवाज रुद्रच्या पप्पांचा आहे, ते बाहेर गेलेत. रुद्र इथे खेळतोय. तर रात्रीच्या वाजलेत 9:05 आहेत, सॉरी 9:10 आहेत. तर इथे बघा आता मला रुद्रला भरवायचं आहे, त्याला 9:15-9:30 भरवते आणि झोपवते. मग बाकी माझं काम सगळं डन डना डन. रुद्रा सर्वांना गुड नाईट बोल. इकडे बघ. सो गाईज बाय, गुड नाईट. माझ्या मम्माच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा आणि असेच माझे व्हिडिओ रोज रोज पाहत जा. माझी मम्मा रोज रोज व्हिडिओ माझे बनवेल. रुद्रा रुद्रा बघत पण नाही. इकडे बघ बदमाश बदमाश बोल. माझी मम्मा रोज रोज व्हिडिओ बनवेल. माझ्या मम्माच्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या मम्माच्या चॅनलचं नाव आहे रुद्रज मम्मा 28.
माझ्या मम्माच्या चॅनलला सबस्क्राईब करा रुद्रस मम्मा 28 ला. तर चला आपण भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट. नको येऊ मम्माच्यावर, जा जा नको येऊ नको येऊ जा. मग अशी व्हिडिओ बनवत होती तर बघितलंच नाही, नाही बघितलंस तू. नको येऊस नको येऊस नको येऊ मम्माकडे, नको येऊ नको येऊ नको येऊ नको येऊ नको येऊ नको येऊ. हू तर गाईज रुद्र बघू शकता सांताक्लॉज झालाय ना. ते 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 तच्छे नाही घालायचे तसे नाही घालायचे. तर छोटंसं माझं सांताक्लॉज ते 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 तच्छे नाही घालायचे तच्छे नाही घालायचं. तर किती क्यूट दिसतोय बघा माझा बाबू.